लष्करेचा यब्बाचा दहशतवादी डेव्हिड हेडलीची साक्ष, तांत्रिक बिघाडामुळे आजपुरती स्थगित, उद्या पुन्हा साक्ष सुरू होणार। पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांनी घेतली सियाचीन मधल्या दुर्घटनेतून वाचलेले लान्स नायक हनुमंतप्पा यांची सदिच्छा भेट, इतर नऊ सैनिकांचे मृतदेह सापडले। सियाचीन दुर्घटनेतले जवान शहीद सुनील सूर्यवंशी यांचा पार्थिव देह आज साताऱ्यात आणणार, उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। पॅन कार्ड सक्तीच्या विरोधात सुवर्णकारांचा देशव्यापी संप। कोहिनूर हिऱ्याचा ताबा मिळावा यासाठी पाकिस्तानी नागरिकाची लाहोर न्यायालयात याचिका। कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $20 कमी होण्याची शक्यता, आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेचा अंदाज। देशातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी 96,000 किलोमीटर वरून 2,00,000 किलोमीटर करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची माहिती। मागेल त्याला शेततळ या अनुदान पद्धतीने देण्याच्या योजनेस राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। सरकारी बँक कर्मचाऱ्यांना सुद्धा हवं वन रँक वन पेन्शन, गेली 23 वर्ष मूळ पेन्शन मध्ये वाढ न झाल्यानं निवृत्त बँक कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात। राज्यातील अप्रशिक्षित शिक्षकांना प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी 28 फेब्रुवारी 2019 पर्यंत मुदत वाढ, शालेय शिक्षण विभागाचा निर्णय। ई तिकीट धारकांना बोर्डिंग स्टेशन बदलण्याची सुविधा आता ऑनलाईन उपलब्ध। संविधानाचा पावित्र्य कायम राखा, राष्ट्रपतींचं सर्व राज्यपालांना आवाहन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज साधणार राज्यपाल परिषदेत संवाद। मुंबईत वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट, टाटा आणि रिलायन्स या तिन्ही कंपन्यांनी समान वीज दर आकारता येतील या दृष्टीनं प्रस्ताव सादर करावा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश। विरोधी पक्षातील नेत्यांवर राज्य सरकार करतय सूडबुद्धीनं कारवाई, विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका। पेण अर्बन बँकेतल्या गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती, सहकार खात्याचा निर्णय। कृमी मुक्ती दिनानिमित्त जागृतीपर विविध कार्यक्रमांचं आयोजन।